सातारा जिल्ह्यामध्ये काळीज हेलावून टाकणारी एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. मुलीसह वडिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. कारमधून जात असताना वडील आणि मुलीनं केलेलं प्रवास त्यांच्या आयुष्यातील अखेरचा प्रवास ठरला. पुराच्या पाण्यात एक आर्टिगा कार बुडाली. या कारमध्ये वडील आणि मुलगी जे अडकले होते ते जिवंत बाहेर येऊ शकले नाही. या थरारक घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. या घटनेनं एकच हळहळ व्यक्त केली जात आहे. साताऱ्यात काल रात्रीपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे नद्या आणि ओढे दुथडी भरून वाहू लागले होते. पाण्याचा प्रवाह इतका प्रचंड होता की अनेक ठिकाणी रस्त्यावरून पुराच्या पाण्याचा प्रवाह सुरू झाला. अशातच एका मार्गावरून जात असताना मुलगी आणि वडिलांवर काळानं घाला घातला. साताऱ्यातील सोनथळी रस्तेवाडी दरम्यान ही दुर्घटना घडली. एक मारुती आर्टिगा कारमधून लेकीसह वडील निघाले होते. छगन मदने आणि प्रांजल मदने अशी कारमधील दोघांची नावे होती. सोमथळी जवळ मात्र एक विचित्र घटना घडली.